jadi dua shot macam kedua macam tu. मैं तो ये सोचता था कि आजकल ऊपर वाले को फुर्सत नहीं, फिर भी तुम्हें बना के वो मेरी नजर में चढ़ गया, रुतबे में वो और बढ़ गया। ती आता रिसेंटली वेजिटेरियन झालेली आहे 2-3 महिने आधी, आणि त्याचा मला फार त्रास झालेला आहे, कारण याचा अर्थ की मला पण बहुतेक लवकर वेजिटेरियन व्हावं लागणार आहे। मी ब्लॅकमेल तरी करत नाही अजून, पण मला असं वाटतंय की पुढे चान्स आहे त्याचा, त्यामुळे होपफुली ती वेजिटेरियनचं बोध निघून जाईल आणि ती चिकन खायला लागेल, हीच माझी अपेक्षा आहे। सध्या असं होणार नाहीये, असं होणार नाहीये, वेजिटेरियनच राहणार आहे मैथिलीवर पूर्ण विश्वास आहे, आणि त्यांनी खूप विचारांती जर प्रत्यक्ष निवड केली तर ती उत्तमच असणार याची मला खात्री होती। पण फार महत्वाचं म्हणजे जेव्हा प्रतीप आमच्याशी इंटरॅक्ट करायला लागला तेव्हा मला माझ्या मुलीचा पण अभिमान वाटला आणि माझ्या होणाऱ्या जावायचा पण अभिमान वाटला। खूप गुणी मुलगा आहे, सगळ्यांची काळजी घेतो, जबाबदार आहे, आणि मला खात्री आहे की मैत्रिणीने ते दोन खूप छान संसार करतो। शिक्षा विभूषित अशा मुलालाच मुलगी द्यावी पहिला।
जो बलशाली आहे, बुद्धिमान आहे, सामर्थ्यशाली आहे, जसं आता तुम्ही बरं शोधून म्हटलेलं आहे, अशा मुलाला आपली नोकरी द्या. तरस गए थे नैन मेरे तेरे चेहरे के इस नूर को, नूर को. तरस गए थे नैन मेरे तेरे चेहरे के इस नूर को, रब ने मिलाया है हमको फिर रहना काहे दूर को. अखियां वे अखियां कोल बुलावे, अखियां वे अखियां कोल बुलावे. आई तू मोरे पास वे आई, छैया में तोरे सैया की, छैया में तोरे सैया की, छैया में तोरे सैया की, छैया में तोरे सैया की. सजनी तू रहना जी, सजनी ही तू रहना जी, छैया में तोरे सैया की, छैया में तोरे सैया की. वेल, मैथिली आणि आई एकदमच नेहमीपासून क्लोज आहे. ऍज अ फॅमिली आम्ही चौघ नेहमीपासून क्लोज आहेत. आम्ही एका छोट्याशा अपार्टमेंट मधून, आम्ही आता स्वीडन मध्ये आमचं घर आहे, सो वी ऑलवेज बीन द इनिशियल इयर्स आम्ही लोक लिव्हिंग रूम मध्ये एकत्र खूप क्लोजली झोपायचो. आय थिंक ते क्लोजनेस आमच्यामध्ये आतापर्यंत आहे, इवन इफ वी मूव्ह टू बिगर अँड बेटर प्लेसेस इन लाईफ. सो या, ऑफकोर्स इट वॉज अन इमोशनल मुवमेंट फॉर एव्हरी वन, द एंटायर फॅमिली, नॉट ओनली आई बाबा बट ऑल्सो काका काकू, सगळ्यांनी आम्हाला लहानपणीपासून खूप सांभाळलंय आणि आज सगळ्यांसाठीच त्यांच्या मुलीचा लग्नाचा दिवस आहे. दिशा अखिया विच लेके माही तेरा ही ना, मैं ते तुर जाना तेरे नाल, तेरे नाल. तेरी खातिर सारा जहां छड़ के मैं जाना तेरे नाल, तेरे नाल वे ओ बाबुल दीन गिया बाबा, अम्मी दी सारिया दुआवां, सारी सखियां दिया दानो संभाल, मैं ते जाना तेरे नाल माहिया, मैं ते जाना तेरे नाल ढोलना, मैं ते जाना तेरे
बाबा जेव्हा बाबांना इमोशनल बघितलं तेव्हा मी पण खूप इमोशनल झाले बिकॉज मी क्वचित त्यांना कधी इमोशनल बघितले. सो आय थिंक दॅट मेड मी इमोशनल एज वेल. बट आय थिंक द मोमेंट ऑफ तसं होतं. सो सुरुवात बाबांच्या ह्यानी झाली. मी बघत होतो आम्ही दोघं बसलेलो आणि आमच्या बाजूला इथे आई बाबा होते दोघे. तर तू बरोबर म्हणालास की एक मोमेंट आला जेव्हा तुम्ही पण नोटीस केला असेल की अॅटमॉस्फिअर पूर्ण टर्न झालं रूम मधलं. त्या बाबांच्या डोळ्यातनं दोन ड्रॉप निघाले आणि इमिडिएटली तिची रिॲक्शन स्टार्ट झाली. तिची अख्खी आजूबाजूची फॅमिली इमोशनल झाली आणि मैथिली तिच्या बाबांच्या डोळ्यात काही बघवत नाही आणि वाईस वर्षा. त्यामुळे तो खूप स्पेशल मोमेंट होता. आय थिंक विदाउट वर्ड्स खूप काही सांगितलं गेलं आणि खूप खूप म्हणजे नो वर्ड्स डिस्क्राईब खूप अनरियल झालं. मैत्री पण हार्डली डिस्क्राईब करू शकेल.